प्रणाम एक दो तीन एक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उच्चल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलगित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। क्लबच्या सर्व मेंबर्सचं धन्यवाद मानतो।
आपण दरवर्षी एका कम्युनिटी बरोबर स्वातंत्र्य दिन साजरा करता, यावर्षी पत्रकारितेला तुम्ही सलाम करत आहात, त्याबद्दल मी पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो. संसदा अध्यक्ष करवलकर त्यांना पण किंवा शब्द बोलायची वेळ. आमच्या सगळ्या नागरिकांतर्फे, सगळ्या आपल्या पत्रकार बंधुभगिनी भगिनींना आमच्या सगळ्यांतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुणे शहर हे खरंच एक मालबिंदू आहे वेगवेगळ्या कारणांसाठी. त्यातली एक आहे ती पत्रकारिता. पत्रकारिता हा आपल्या देशाचा चौथा स्तंभ म्हणतात. इकडे लोकमान्य टिळकांनी ज्या काही व्हॅल्यू सिस्टम्स तयार केल्या त्याचीच मुहूर्त मिळेल. तुम्ही सगळेजण पुढे नेत आहे. आम्हाला सगळ्यांना अतिशय अभिमान आहे की हे देश घडवण्याचं जे कार्य तुमच्या हातात आहे. आम्हाला सगळ्यांना दरवेळेला वाटतं की जसे श्रीकृष्ण हे विश्वरूप दर्शन दाखवणारे आहेत, तुम्ही सगळेजण त्या लेव्हलची सगळी मंडळी आहात. आमच्या सगळ्यांकडनं एक छोटासा एक मानवंदना आपल्या सगळ्या भारतीय पत्रकारितेसाठी. म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्या नागरिकांतर्फे मी नागरिक आम्ही टाळ्या वाजवतो की तुम्ही इतकं सगळं चांगलं काम करताय. थँक्यू व्हेरी मच फॉर अशा कार्यक्रमामध्ये. आपण जाऊन आत्ताचे जे आपले पत्रकार आहेत जे कॉन्ट्रीब्युट करत आहेत त्यांनाही सलामी देतो. इकडनं मी टिळकांच्या इकडे जाऊन स्वातंत्र्यपूर्व पत्रकारिता जी आहे त्याची मुहूर्त मिळेल तिकडे जाऊन आम्ही एक मानवंदना देणार आहोत. पुढे रानडे इन्स्टिट्यूट जिकडे तुम्ही सगळेजण तुमच्या पत्रकारितांना घडवणार आहोत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. आणि स्वातंत्र्य उत्तर जे काही एक आपलं आयकॉन आहे आर के लक्ष्मण सर, की एक माणूस अख्ख्या आपल्या देशासाठी म्हणून त्यांच्या व्यंगचित्रकारितेमधनं पण देशाला कॅलिब्रेट करून वरती नेणं हे एक अतिशय मोलाचं त्यांनी काम केलं. ते तुमच्या सगळ्यांचं प्रतीक आहे. त्यांना आम्ही जाऊन भेटून आम्ही त्यांनाही एक गुणनिर्देश करणार आहोत, धन्यवाद देणार आहोत. आमच्या इकडचे सगळे जे मेंबर्स आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहेत आणि सगळ्यांची नाळ एकच आहे ती फियाट गाड्या. फियाट गाड्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं जे काही नातं आहे ते 1905 सालापासूनचं आहे. 5-6 पिढ्या त्याच्यामध्ये आहे. आणि एकच फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की हा क्लब कशासाठी आहे. त्या काळाची जी काही मूल्य आहेत आपली सगळ्यांची, त्या मूल्यांचा कुठेतरी संवर्धन व्हावं, जुन्या चांगल्या गोष्टी नवीन पिढीपर्यंत पोहोचाव्यात हा आमच्या सगळ्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एक उदाहरण देतो ते लालबहादूर शास्त्री जयंती. आमच्या आम्ही सगळेजण आमच्यामध्ये कोणी प्रेसिडेंट नाही, कोणी कमिटी नाही, सेक्रेटरी नाही, एक परिवारासाठी गोष्ट आहे. भारतभरामध्ये 650 लोक याच्यामध्ये आता इन्वॉल्व्ह आहेत. आम्हाला आनंद वाटतो की प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांना सुद्धा यांनी सुद्धा चांगले शब्द वापरले. आणि आता शेअर करतो ते लालबहादूर शास्त्रीजींचं होतं. शास्त्रीजी आपल्या देशाचे पंतप्रधान असताना त्यांच्याकडे गाडी नव्हती. आणि आपल्याला माहिती आहे शास्त्रीजींच्या शाळेत, तर त्याच्यामध्ये त्यांना लोकांनी सांगितलं तुमच्या घरचे ते बस नाही येतात, तिकडे लुटतात, प्राईम मिनिस्टर म्हणून तुम्ही गाडी घ्या, तुम्हाला माझ्याकडे पैसे घ्या. पण सगळ्यांच्या आग्रह असतं त्यांच्याकडे 4000 रुपये होते. तेव्हा साधारण फियाटची किंमत 9000 रुपये होती. त्यांनी 4000 रुपये डाऊन पेमेंट केलं. पुढचे 5000 रुपये त्यांनी पंजाब नॅशनल बँकेचं कर्ज घेतलं आणि मग ती गाडी त्यांनी घेतली. आणि अचानक त्यांचं देहांत झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर त्यांच्या पोस्टमॉनिमस ऑनोरेरियममधलं त्यांच्या घरच्यांनी पुढचे 3-4 वर्ष त्याचे हप्ते फेडले आणि मग ती गाडी आज लालबहादूर शास्त्री नॅशनल मेमोरियल ट्रस्ट तिकडे आत्ता ठेवली गेली. हे आपलं सगळे संस्कार आहेत आपल्या देशाच्या पत्रकारितेसाठी. आपल्या देशातली सगळ्यांसाठी काम करणारे सगळेजण आहेत. तुम्हाला सगळ्यांना आमचं अभिवादन. आमच्या सगळ्यांकडनं आम्ही छोटेसे मेमोरेबिलिया आणलेले आहेत. गोखलेचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांतर्फे आपले जे गाईड करणारे आहेत ते सिनियर पत्रकार सर, सगळ्या पत्रकारांतर्फे आमच्यातर्फे तुम्ही त्यांना जरा नाही हा म्हणजे आम्हाला दरवेळेला वाटतं की हा परिवारच आहे सगळ्यांचं विकत आहे. कुणाला आणखीन हो प्लीज आम्ही एक दरवेळेला एक प्रतीक मग करतो की